हॅलो व्हॉट्सअप, मी चारू देसले अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. टायटलवरनं तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण नायका हॉलबद्दल बोलणार आहोत. नुकतेच मी नायकावरनं काही प्रोडक्ट्स परचेस केले आहेत, सो मला वाटलं का नाही हे सगळं तुमच्यासोबत शेअर करावं. सो लेट जस्ट स्टार्ट. माय फर्स्ट प्रोडक्ट इज इट्स अ वेला नरिशिंग मास्क. राईट, इट्स अ डीप नरिशिंग मास्क. दिसते तुम्हाला? ओके, सो हे काय बोलावे याबद्दल, या एक नंबर आहे खरं. तुम्हाला मी हे ओपन करून दाखवते. खूप सुंदर असा मास्क आहे हा. ॲक्च्युली मुळात मास्क हा आपल्या केसांना खूप मॉइश्चराईज आणि नरिश करतं. आपला जो स्काल्प असतो त्याला ते खूप हेल्दी ठेवतं आणि आपल्या केसांना स्ट्रॉंगसुद्धा बनवतं. सो त्यासाठी आपल्याला आपण मास्क लावणं गरजेचं आहे. मला हा मास्क खूप आवडला आहे. मी एकदा याला वापरलं आहे आणि खरंच सांगते एक आठवडा झाला आहे. एक आठवड्याआधी मी लावला होता हा मास्क. माझे केस खूप अजूनही तेवढे सॉफ्ट आणि स्मूथ आहेत. सो मी तुम्हाला हे प्रोडक्ट नक्कीच रिकमेंड करेन. माय नेक्स्ट प्रोडक्ट इज अ के ब्युटी. इट्स अ क्रेयॉन लिपस्टिक. आत्ता मी हीच लिपस्टिक लावली आहे. ॲक्च्युली मला ना न्यूड कलर्स खूप आवडतात, मला डार्क कलर्स नाही आवडत. सो मी असे कलर्स प्रेफर करते. हे बघा, हे ही अशी आहे ती लिपस्टिक. खूप स्मूथ आहे. इट्स अ पावडर फॉर्मॅट. खूप इझिली आपण हिला अप्लाय करू शकतो आपल्या लिप्सवर. आणि हा न्यूड कलर असल्यामुळे तुम्ही याला डेली यूज, म्हणजे डेली एव्हरीडे तुम्ही लावू शकता. खूप मस्त आहे, मला ही आवडली आहे. याची प्राईस ऑलमोस्ट आय गेस, मला आठवत नाही एक्झॅक्ट, 600-650 अशा रेंजमध्ये ही लिपस्टिक आहे. पण खरंच ही खूप सुंदर लिपस्टिक आहे, लाँग लास्टिंग आहे. वाटत नाही काहीतरी मी लावलं आहे, खूप हेवी मी लावलं आहे असं माझ्या ओठांवर. नेक्स्ट प्रोडक्ट इज अ नायका बॉडी लोशन. सी, स्ट्रॉबेरी दिसत आहेत का तुम्हाला यावर? स्ट्रॉबेरी. ओके, सो हे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये आहे. याची प्राईस आहे 450, पण मला हे नायकावर काहीतरी डिस्काउंट चालू होता त्यामुळे मला आय गेस हे 350 मिळालं आहे. खूप मस्त आहे. सो तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही आहे की आपण बॉडी लोशन का लावतो, कारण आपली स्किन ही थोडी तरी ड्राय असते आणि त्यामुळे आपल्याला हे बॉडी लोशन लावणं खरंच गरजेचं आहे. आंघोळीनंतर तुम्ही बॉडी लोशन लावू शकता. मी हे प्रोडक्टसुद्धा तुम्हाला रिकमेंड करेल. नेक्स्ट प्रोडक्ट इज अ क्लिन्झिंग फोम. ओके, हे आपण याला काय म्हणतो आपण, इट्स अ क्लिन्झर. तर फेसवॉश केल्यानंतर तुमची स्किन अजिबात ड्राय होत नाही. तुमच्या स्किन चा pH लेवल जो असतो तो मेंटेन असतो ह्या फेसवॉशमुळे. ओके, सो खूप चांगलं असं क्लिन्झर आहे. यावर लिहिलं आहे की पिंपल्स, ब्लॅक हेड्स अँड स्किन इम्प्युरिटीज हे सगळ्या चांगल्या पद्धतीने हे रिमूव्ह करतं, क्लीन करतं. अदरवाईज का? ओके, आणखी तुमच्या स्किनला हे स्मूथ ठेवतं, रिजनरेट द स्किन अँड इम्प्रूव्ह कॉम्प्लेक्शन. तुमचं जे स्किनचं जे कॉम्प्लेक्शन असेल ते सुद्धा इम्प्रूव्ह करतं. हे खूप उत्तम असं फेसवॉश आहे. मला वापरून एक आठवडा झाला आहे. आणि तुम्ही हा फेसवॉश कसा वापरायचा की तेच आपण जनरली फेसवॉश जसा वापरतो तसंच हे क्लिन्झर तुम्हाला वापरायचं. प्लीज, इट्स अ बॉडी वॉश. लव ब्युटी अँड प्लॅनेट. गाईज, कॅन यू सी? वाव, मला ना याची ही बॉटल प्रचंड आवडते. दिसते का एक? ओके, खूप सुंदर अशी फुलं आहेत यावर. ऑफकोर्स हे सुद्धा तुमच्या पूर्ण बॉडीला नेहमी मॉइश्चराईज ठेवतं. कारण काय होतं माहिती का, मीही आधी साबण वापरत होते, पण साबणामुळे आपली जी स्किन आहे खूप ड्राय होते. सो मी तुम्हाला रिकमेंड करेल की साबण वापरू नका. सो तुम्हाला जर तुम्ही हे बॉडी वॉश किंवा कोणतंही बॉडी वॉश वापरलं तर तुमची स्किन खूप सॉफ्ट राहते. सो हे सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये होतं. आय होप हे सगळं तुमच्यासाठी युजफुल ठरेल.
आणि गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर माझ्या कमेंट्समध्ये नक्की कळवा.